प्रदूषणाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे हरितगृह परिणाम होय पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रोजन डायऑक्साईड आणि ओझोन हे वायू पृथ्वीवर एका पांघरुणासारखं काम करतात सूर्याकडून येणारी उष्णता धरून ठेवण्याचे काम हे वायू करतात दिवसा सूर्याच्या किरणांमुळे पृथ्वी तापते आणि रात्री ती उष्णता उत्सर्जित होऊन आकाशाकडे परत पाठवली जाते वातावरणात असणारे हरितगृह वायू ही उष्णता शोषून घेतात आणि परत पृथ्वीकडे पाठवतात याने पृथ्वीवरील वातावरण रात्री देखील उबदार राहते याला नैसर्गिक हरितगृह परिणाम असं म्हणतात हरितगृह वायूंचे वातावरणातील प्रमाण संतुलित असेपर्यंत याची पृथ्वीवरील जीवांना मदत होते पण त्यांचे प्रमाण वाढल्याने जागतिक वैश्विक तापमान वाढीचा परिणाम जाणवतो वाहनातून बाहेर पडणारा धूर आणि कारखान्यातून बाहेर पडणारा धूर इंधनाचे ज्वलन यामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले असून उष्णता शोषून घेण्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळेच हरितगृह परिणाम जाणवत आहेत हरितगृह वायू नसते तर ऋण अठरा अंश सेल्सिअस तापमान असते मानवास जगण्यास अस पंधरा अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते हरितगृह वायूंच्या निर्मितीमध्ये चीन आणि उत्तर अमेरिका यांच्या खालोखाल भारताचा तिसरा क्रमांक लागतो आम्लवर्षा हा प्रदूषणामुळे होणारा एक गंभीर परिणाम आहे कोळसा लाकूड खनिज तेल यांच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईड पाण्यात सोडली जातात ती पावसाच्या पाण्यात मिसळतात आणि त्यापासून सल्फ्युरिक आम्ल नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते ही आमले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस पडतो त्यास आम्ल वर्षा असं म्हणतात पावसाचे पाणी हे शुद्ध असते या पाण्यामध्ये काही प्रमाणात कार्बन डायऑक्साईड अमोनिया आणि अल्प प्रमाणात धनभारीत आयन आणि ऋणभारित आयन असतात पावसाच्या शुद्ध पाण्याचा पी एच किंवा सामू सात असतो पण पावसाच्या पाण्याचा सामू पाच पूर्णांक सहा इतका असतो जेव्हा हा सामूह पाच पूर्णांक सहा पेक्षा कमी होतो तेव्हा त्या पाण्याला आम्लवर्षा असं म्हणतात मानवी शरीरावरही याचे परिणाम होतात या दमा फुफ्फुसाचे आजार हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार गर्भधारणेवर होणारे प्रतिकूल परिणाम यांचा समावेश होतो आम्लवर्षा ज्या भागात होते तेथील सूक्ष्मजीव प्राणी वनस्पती आणि नदी नाल्यांमधील मासे यांच्यावर विपरीत परिणाम होतो एखाद्या पिकावर किंवा वनस्पतीवर जेव्हा आमलवर्षा होते अशा वेळी झाडांच्या पानावर लक्षणे दिसतात यामध्ये पानांवर डाग पडणे पान करपून जाणे वेडी वाकडी होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात संशोधनाअंती असं आढळले की ओक वृक्षावरील तांबोरा रोगाचे प्रमाण हे साध्या पावसात पडणाऱ्या रोगांपेक्षा चौदा टक्क्यांनी कमी झाले आम्लवर्षा पहिल्यांदा अठराशे बहात्तरमध्ये स्वीडनमध्ये ओळखली गेली आणि एकोणीसशे पन्नासमध्ये उत्तर अमेरिकेमध्ये त्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली मिशेल पर्वत हा नॉर्थ कॅरोलिनामधील मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील उंच पर्वत असून हा पर्वत स्प्रूस आणि फर झाडांनी भरलेला असून या झाडांच्या अनेक जाती या ठिकाणी आहेत एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये शास्त्रज्ञांनी हवा प्रदूषण आणि आम्लवर्षा यांचा मिशेल पर्वतावरील परिसंस्थेवर होणाऱ्या अभ्यासाला सुरुवात केली काही वर्षांच्या संशोधन आणि निष्कर्षातून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये असे निष्पन्न केले गेले की ओहियो आणि टेनेसी खोऱ्यामधून औद्योगिक प्रदूषण या पर्वताकडे प्रवास करीत होते आणि रेंगाळणारे प्रदूषक निर्माण करीत होते ज्यामुळे आम्लवर्षीची निर्मिती होत होती अजूनही त्याचा परिणाम या झाडांवर होत असल्याचे दिसते तसेच कमी उंचीवरील ओझोन आणि आम्लयुक्त आर्द्रता ॲपलेशियन पर्वतरांगांवर परिणाम करत असल्याचे दिसते आहे वर्षाचा परिणाम वनस्पती आणि प्राणी यांबरोबर इमारती पुतळे ऐतिहासिक वस्तू पूल धातूच्या मूर्ती तारेची कुंपणे इत्यादीवर झालेला दिसतो आमली पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरीसारखे जड धातू वनस्पतींमध्ये शोषले जाऊन अन्न अन्नसाखळीत शिरतात जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टिकचे पेयजलात क्षार तयार होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात हवा प्रदूषण ही अत्यंत गंभीर समस्या असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत गरजेचे आहे यासाठी कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात दूषित कण असतात म्हणून हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर करणे बंधनकारक केले पाहिजे वाहनांची ठराविक काळानंतर चाचणी करून घेणे बंधनकारक करावे दुर्गंध पसरवणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी किंवा कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर करावा आण्विक चाचण्या रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर नियंत्रण आणि सी एफ सीच्या निर्मितीवर बंधने आणणे यासारख्या उपाययोजना आवश्यक आहेत दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारने आय आय टी कानपूर यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशकांची मोजणी सुरू केली भारताने राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रम सुरू केला ज्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये प्रदूषण वीस ते तीस टक्के कमी होईल हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी हवेतील सल्फर डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड नायट्रोजन डायऑक्साइड ओझोन वगैरे वायूंचे प्रमाण दररोज मोजले जाते म्हणून विद्यार्थी हो, आपल्या शहरात जास्त रहदारी असलेल्या चौकात असे हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक दाखवणारे फलक आहेत का याचा अभ्यास करा सारांश आम्लवर्षा हा प्रदूषणामुळे होणारा एक गंभीर परिणाम आहे कोळसा लाकूड खनिज तेल यांच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईड पाण्यात सोडली जातात ती पावसाच्या पाण्यात मिसळतात आणि त्यापासून सल्फ्युरिक आम्ल नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते ही आमले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस पडतो त्यास आम्ल वर्षा असं म्हणतात पारिभाषिक शब्द हरितग्रह वायू వర్ష